गुड इव्हनिंग फ्रेंड्स, रिगार स्टडी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आता मी तुमच्यासाठी रिझल्ट लागला आहे मित्रांनो, BMC कामगारचा. ओके, रिजेक्शनचा रिझल्ट आहे मित्रांनो. जे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले आहेत त्यांचा रिझल्ट आहे मित्रांनो. 146 कॅन्डिडेट निवड झालेले आहे मित्रांनो. कामगार भरतीचे, कामगार भरती 2017 यांनी इथं लिहिलेलं आहे बघा. 11/12/2017 रोजी जाहिरातीच्या अनुषंगाने 146 निवड झालेल्या उमेदवारांपैकी अनुपस्थित राहिल्यामुळे निवड रद्द केलेल्या 97 उमेदवारांची यादी मित्रांनो. 146 जण निवड झालेले मित्र, त्यापैकी 197 उमेदवार गेले नाही तिथे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला मित्रांनो. 20 तारखेला इंटरव्ह्यू होती याची, 20 एप्रिल 2020 रोजी मित्रांनो. त्या तारखेला 97 लोक अनुपस्थित राहिले, ठीक आहे. त्यामुळे त्यांची जाहिरात ही आहे BMC MCGM.com या साईटवर त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. या उमेदवारांना त्यांनी अनुपस्थित राहिल्यामुळे निवड रद्द केल्याची PDF त्यांनी डाउनलोड केली. तर जे जे कॅन्डिडेट आहेत ते या भरतीसाठी त्या दिवशी गेले नाहीत 20 तारखेला, त्यांची ही लिस्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. तर BMC मध्ये जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंटबद्दल सर्व अपडेट येत राहतात मित्रांनो. बेल आयकॉन खाली आहे, रेड कलरचा बटन सबस्क्राईब करू शकता मित्रांनो, ठीक आहे. याबद्दल आपण बघू शकता. पहिल्याच कॅन्डिडेटचं नाव आहे अक्षय साहेबराव तांबरे. हे कुठले आहेत बघू शकतो आपण, हे औरंगाबादचे मित्रांनो. ओपन कॅटेगरीमधून त्यांनी फॉर्म भरला आहे, ठीक आहे. आपण सर्वांची नावं तर नाही वाचणार मित्रांनो, परंतु एक दोन नावं वाचायचे फक्त, ठीक आहे मित्रांनो. सेकंड नंबरला आहे रोहन, आहे रोहन प्रकाश. ओके, त्याला 87 मार्क पडले आहेत मित्रांनो, मेल कॅन्डिडेट. आणि तोही ओपन कॅटेगरीमधला आहे, तो मुंबईवरून आहे मित्रांनो. तोही गेला नाही त्यामुळे त्याचं रिजेक्शन झालेलं आहे. अशा प्रकारे टोटल ही नावं सर्व आहेत मित्रांनो. याची PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो, ठीक आहे. तिथे जाऊन तुम्ही ती लिंकद्वारे ही PDF डाउनलोड करू शकता मित्रांनो, ठीक आहे. तर आपण सर्वांची नावं बघूया. स्क्रोल करतोय मी, सर्वांची नावं तुम्हाला माहीत पडेल. सर्वांची नावं वाचणार नाही मित्रांनो मी, पण ते तुम्हाला सर्व, ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका असतील, काही तुमच्या मनामध्ये क्वेरी असतील तर तुम्ही प्लीज कमेंट करू शकता मला, मी तुमच्या कमेंटचं नक्की आन्सर देईन मित्रांनो. तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. अशी 97 कॅन्डिडेट आहेत बघा मित्रांनो. लास्ट 97 कॅन्डिडेटचं नाव वाचतो मी, सुदाम पांडुरंग पतारे. मेल कॅन्डिडेट आहे मित्रांनो, हा OBC मधला आहे. 57 मार्क पडले आहेत त्याला, फक्त 57 मार्क पडले आहेत. आणि हा कुठला रहिवासी आहे मित्रांनो, हा ठाण्याचा रहिवासी आहे मित्रांनो. यांनी दिले आहे बघा ठाणे, ठीक आहे. आता खालचा पॉईंट आपण मेन वाचूया, काय लिहिलंय. वरील 97 उमेदवार दिनांक 16 कामकाज आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते. परंतु म्हणजे त्यांनी तुम्हाला इन्फॉर्म केलं होतं वाटतं मेलद्वारे व फोन केलेला, असं त्यांच्याद्वारे कळवण्यात येत आहे, ठीक आहे मित्रांनो. त्यांनी तुम्हाला मेल केला आहे, अलॉटमेंट लेटर तुम्हाला मेलद्वारे त्यांनी पाठवलं आहे. आणि तुमचा जो नंबर आहे मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरवर त्यांनी फोन केला आहे मित्रांनो, ठीक आहे. ते असं बोलत आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये परंतु वरील 97 उमेदवार नियुक्तीसाठी उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे त्यांची नावे निवड यादीतून आपोआप रद्द झालेली आहेत. म्हणजे फायनल लिस्ट आहे मित्रांनो, जर तुमचे नाव या लिस्टमध्ये असाल तर तुमची निवड आपोआप रद्द झाली आहे मित्रांनो. आता तुम्ही तिकडे जाऊन काही फायदा होणार नाही, त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं आहे. त्यांच्या साईडवरही जाऊन तुम्ही चेक करू शकता, MCGMच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केली की आता तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्ही त्यासाठी मग कोणते रिक्वेस्ट लेटर लिहून गेलं तर ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतील, तर असं काही होणार नाही मित्रांनो. कारण BMC मध्ये आता त्यांनी रूल स्ट्रिक्ट केले आहेत, ही यादी फायनल आहे मित्रांनो. जे कॅन्डिडेट या तारखेला गेले नाहीत जॉईनिंगच्या दिवशी मित्रांनो, तर त्यांनी त्यांची डायरेक्ट बात केलं आहे मित्रांनो त्यांना, ठीक आहे मित्रांनो. ही कधीची होती ती पहिला एकदा निवड बघून घ्या. 11/12/2017 रोजी जी कामगार भरती होती मित्रांनो, त्यामध्ये वेटिंग लिस्टमधले जे कॅन्डिडेट होती त्यांच्यातून 146 जणांची निवड झालेली होती मित्रांनो. त्यापैकी त्यांनी सर्वांना कॉल करून बोलवले होते, कॉल केला होता. व त्यांनी ईमेल आय डीवर, जो आपला ईमेल आय डी आहे
पर्सनल ईमेल आय डी आहे तुम्ही जो दिलेला एक्झामच्या दिवशी, त्या ईमेल आय डीवर त्यांनी ऑफिशियली लेटर पण पाठवलं आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही जर तुमचं नाव असेल या लिस्टमध्ये तर तुम्ही ईमेल आय डी चेक करू शकता, ठीक आहे मित्रांनो. जर तुम्हाला काही क्वेरी असेल कमेंट करू शकता मला मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.